नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीच्या पूजेत वाहिल्या जाणाऱ्या सिंदुराची म्हणजेच शेंदुराची कथा ही कथा गणेश पुराणामध्ये क्रीडा खंडात आलेली आहे एक सिंदूर नावाचा दैत्य हा दैत्य ब्रह्मदेवांच्या शरीरापासून उत्पन्न झाला या दैत्याच्या स्वतःच्या शरीराला अतिशय सुगंध होता आणि त्या शरीराचा वर्ण हा उगवत्या सूर्याच्या आभेप्रमाणे आरक्त ना पूर्ण लाल ना पूर्ण पिवळा असा तो वर्ण होता आणि या वर्णाला पाहून ब्रह्मदेवाच्या मनातून एक शब्द स्फुरला उत्पन्न झाला तो म्हणजे सिंदूर या शब्दासरशी या असुराचं नावच सिंदूर असं पडलं म्हणून त्या असुराला पुढे सिंदुरासुर म्हणूनच ओळखलं गेलं हा सिंदुरासुर मोठा पराक्रमी होता ब्रह्मदेवांकडून त्याने एक वरदान प्राप्त केलं होत की जो कोणी त्याच्या मिठीमध्ये अडकेल ज्याला कोणाला तो मिठी मारेल तो भले कोणीही देव दानव मर्त्य मानव अमर्त्य कोणीही असो त्याला तात्काळ मरण प्राप्त होईल तो तात्काळ नष्ट होईल असं वरदान त्या सिंदुरासुराला प्राप्त झालं आणि या वरदानामुळे माजून हा सिंदुरासुर पूर्ण त्रैलोक्याला दहशत घालायला लागला सगळ्या देवता हा सिंदुरासूर आपल्याला येऊन तर मिठी मारणार नाही या भीतीने त्याच्यापासून दूर उपळायच्या देवतांची ही कथा तर अन्य ऋषी मुनी मानव यांनी कुठे जायचं त्रैलोक्यातले सगळे जीव या सिंदुरासुरापासून भयभीत झाले होता होता या सिंदुरासुराला असं कळलं की या त्रैलोक्यातली अनुपम्य सुंदरता जिच्या रूपामध्ये सामावलेली आहे अशी देवी पार्वती ही भगवान शंकरांची पत्नी आहे आता या देवी पार्वतीच्या रूपाचा मोह या सिंदुराला झाला आणि तिला प्राप्त करण्यासाठी हा सिंदुरासूर कैलास पर्वतावर गेला तिथे प्रत्यक्ष भगवान शंकरांना त्याने युद्धाचं आव्हान दिलं आणि जर युद्धाला तयार नसशील तर तुझी पत्नी मला देऊन टाक असा पण तिथे मांडला भगवान शंकर क्रुद्ध झाले आणि या शिव आणि सिंदुरासूर यांचं घनघोर युद्ध सुरू झालं कोणीच मागे हटे ना पण आता या सिंदुरासुराला आपल्या वरदानाची आठवण झाली आणि भगवान शंकराना मिठी मारण्यासाठी हा सिंदुरासूर पुढे धावला भगवान शंकरांना ब्रह्मदेवांचं वरदान या असुराला प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान आधीपासून होतं आणि जर का असं झालं तर ब्रह्मदेवांच्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी आपल्यालाही दग्ध व्हावं लागेल हे शिवाने जाणलं आणि ब्रह्मदेवांच्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी शिव आधीच तिथून लुप्त झाले रणक्षेत्रावरून भगवान शिव अंतर्धान पाहुले, मात्र ह्याचा अर्थ या सिंदुरासुराला वाटला की भगवान शंकर हे भयभीत होऊन पळून गेले आता या सिंदुराला देवी पार्वतीचा मोह अनावर झाला आणि तो तिला शोधण्यासाठी अंतःपुरामध्ये शिरला मात्र इतक्यात भगवान गुप्त रूपाने येऊन या सिंदुरासुराच्या शरीरावर आपल्या अस्त्रांनी प्रहार केला के त्याला विद्ध केलं त्या अज्ञातशक्तीच्या प्रहाराने भयभीत झालेला हा सिंदूर तिथून पळून गेला मात्र तेव्हापासून कैलासाची एक अनामिक दहशत या सिंदुराच्या मनात कायम राहिली इकडे या सिंदुरासुराने आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि त्या साम्राज्यामध्ये एखाद्या देवाप्रमाणे हा ते सगळं ऐश्वर सुखोपभोग भोगायला लागला इकडे या सिंदुरासुराच्या अन्यायाचा बिमोड व्हावा यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकर आणि देवी पार्वती यांनी तप सुरू केलं आणि त्या तपाने प्रसन्न झालेल्या परमात्म्याने त्यांच्या पोटी अवतीर्ण होण्याचं आश्वासन त्यांना दिलं त्यांना वरदान दिलं आणि एका शुभ समयी ते परमात्म तत्व देवी पार्वतीच्या उदरामध्ये गर्भरूपात अवतीर्ण झालं मासानी हा गर्भ वाढत होता आणि इकडे या सिंदुरासुराला असं कळलं की तुझा अंतक तुझा नाश करणारा या देवी पार्वतीच्या गर्भामध्ये अवतीर्ण झालेला आहे त्याच्याच हातून तुझा वध होणार आहे तेव्हा चिडून या सिंदुरासुराने पुन्हा कैलासावर आक्रमण करायचा विचार केला मात्र न जाणो मागच्याच त्या अज्ञात अशा शक्तीने पुन्हा आपल्यावर आघात केला तर अशी काळजी या सिंधुरासुराला लागली आणि त्या सूक्ष्म रूप धारण केलं वाऱ्याच्या झोताच्या रूपाने हा सिंदूर अतिशय वेगाने कैलासावर येऊन दाखल झाला वायूच्या रूपात असल्यामुळे कोणालाच या असुराच्या तिथे असण्याची शंका देखील आली नाही आणि अखेर या असुराने थेट प्रवेश मिळवला तो प्रत्यक्ष देवी पार्वतीच्या गर्भामध्ये श्वासाच्या रूपात हा असुर देवी पार्वतीच्या गर्भात जाऊन पोचला त्याने पाहिलं की आपला शत्रू या गर्भामध्ये वाढतोय तेव्हा त्याने कोणताही धर्म अधर्म असा विचार न करता आपल्या मायावी शक्तीने त्या गर्भाचं मस्तक कापून टाकलं आणि ते मस्तक बरोबर घेऊन हा सिंदूर तिथून तात्काळ निघाला आणि नर्मदा नदी जवळच्या एका कुंडामध्ये त्या सिंदुराने ते गर्भाच मस्तक आणून फेकून दिलं त्या मस्तकाच्या रक्ताने त्या नर्मदे ते जलकुंड पूर्ण होऊन गेलं लालबुंद प्रत्येक दगड प्रत्येक गोटा हा देखील लालबुंद होऊन गेला इकडे यथाकाली देवी पार्वतीच्या गर्भातून आपत्य जन्माला आलं पण पाहतात तो काय त्या अपत्याला मस्तकच नव्हतं या भीषण दृश्याने प्रत्यक्ष शिव आणि देवी पार्वती देखील हादरून गेले परमात्म तत्वाने तुमच्या पोटी मी जन्म घेईन असं अभिवचन दिलं होतं असा आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद असा अचानक निष्फळ कसा ठरला असा, असा विचार ते दोघं करायला लागलेत दुःखी झाले तेव्हा प्रत्यक्ष परमात्मा आकाशवाणीच्या रूपात त्यांना सांगता झाला काळजी करू नका भगवान शंकरांचाच एक भक्त ज्याचं नाव गजासुर आहे या गजासुराला भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे की त्याचं मस्तक हे या त्रैलोक्यामध्ये पूज्य होईल त्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी आता त्या गजासुराचं मस्तक जे प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये मुंडमाळेमध्ये आहे त्या मस्तकाची स्थापना या नवजात अर्भकाच्या धडावर करावी या आकाशवाणीतल्या सूचनेप्रमाणे भगवान शंकरांनी आपल्या मुंडमालेतलं ते गजासुराचं गजाचं मस्तक या आपल्या नवजात मात्र निष्प्राण निर्मस्तक अशा देहावर ते ठेवलं आणि संजीवनी मंत्राचा उच्चार केला आणि काय आश्चर्य तात्काळ ते बालक जिवंत झालं आणि असं हे दिव्य गजमुखी बालक म्हणजेच भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गजानन गजमुख गणेश आता या गणेशाने वयात आल्यावर सिंदुरासुराला युद्धाचं आव्हान दिलं आणि या युद्धामध्ये अक्षरशः सिंदुराने गणेशांना आपल्या मिठीत पकडून मारण्याआधी आपल्या सोंडे मध्ये सिंदुराला पकडून त्याच्या शरीराला अक्षरशः पिळून टाकलं गणेशाच्या या पराक्रमाने सगळ्या देवता संतुष्ट झाल्या जय जयकार करायला लागल्या स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली सिंदुरासूर गणेशाच्या हातून मरण पावला मात्र या सगळ्या झटापटीमध्ये त्या सिंदुरासुराचं जे रक्त होतं त्याचाही वर्षाव गणेशाच्या शरीरावर झाला मुळातच सुगंधी देह असणारा हा सिंदूर आणि त्याचं त्या शरीरातलं दिव्य सुगंधी असं रक्त गणेशाच्या अंग प्रत्यंगावरून वाहिलं आणि गणेशाची कांती ही त्या सिंदुरासुराच्या रक्तासारखी अरुण आरक्त उदित सूर्याच्या कांतीप्रमाण शोभायला लागली तेव्हापासून मुळात जन्मत गौरवर्णाचा असणारा गौरीपुत्र गणेश कर्पूर गौर शंभूचा पुत्र हा आरक्त शेंद्री वर्णाचा झाला आणि तेव्हापासूनच या सिंदुरासुराच्या रक्तातून उत्पन्न झालेलं एक द्रव्य ज्याला आपण शेंदूर म्हणून ओळखतो तो शेंदूर गणेशाला अतिशय प्रिय झाला त्या सिंदुराचं चर्चन त्या सिंदुराचं लेपन गणेशाच्या मूर्तीला केलं जायला लागलं आणि गणेश पूजेमध्ये या सिंदुराला महत्त्वपूर्ण असं स्थान प्राप्त झालं तसंच ज्या गर्भाचं मस्तक सिंदुरासुराने तोडून नर्मदेच्या जवळच्या एका जलकुंडामध्ये टाकलं होतं त्या कुंडामधल्या सगळ्या शिळांना सगळ्या दगडांना प्रस्तरांना गणेशाचं वरदान लाभलं आणि तेव्हापासून त्या शिळा नर्मदेतले गोटे हे गणपतीचं प्रतीक म्हणून घरोघरी पुजले जायला लागले आपल्याही देवामध्ये बरेच वेळा एक लाल गोटा नर्मदेतला गोटा म्हणून पूजला जात असतो कोणी त्याला भृशुंड विनायक म्हणतात कोणी त्याला नर्मदा गणेश म्हणतात तो याच गणेश पुराणातल्या प्रसंगाची स्मृती आहे तर अशी ही आगळी वेगळी सिंदुरांतक गणेशाची सिंदूरप्रिय गणेशाची कथा धन्यवाद